नमस्कार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोथिंबीर वडीची रेसिपी आणि ती देखील थोड्या वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून तिला बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर खूप सारा लसूण मी इथे घेतलेला आहे यामुळे आपल्या वडीला टेस्ट खूप छान येते आणि इथे मी चण्याची डाळ भिजत घातली होती तर ती घेतलेली आहे एक वाटी आणि सोबतच पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि यातले कोणते मसाले आपण वापरणार आहोत त्यात आपण बघणार आहोत सर्वात अगोदर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चण्याची डाळ घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता याचं वाटण करून घेतलेलं आहे तर सर्वात अगोदर मी कोथिंबिरीमध्ये हे सर्व वाटण ॲड केलेलं आहे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे तीळ घातलेले आहेत त्यानंतर धणे पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चम्मच हळद घेतलेली आहे एक चम्मच आणि आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर इथे वडीचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर मी इथे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि चाळणीला मी इथे तेल लावून घेते जेणेकरून वडी खाली चिकटणार नाही आणि त्या कढईवरती चाळण मी इथे ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे रोल आपण करून घ्यायचे आहेत कोथिंबीर वडीसाठी तर अशा प्रकारे सर्व रोल इथे करून झालेले आहेत आता आपण मीडियम फ्लेमवरती वीस मिनटं ही वडी शिजवून घेणार आहोत आता यावरती मी झाकण ठेवून देणार आहे तर इथे वडी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण याला बारीक कट करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपण असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि ह्या उकडलेल्या वड्या आपण फ्रीजला तीन ते चार दिवस ठेवून आपल्याला हवं तेव्हा फ्राय करून खाऊ शकतो तर इथे वडी कट करून झालेली आहे मी इथे तव्यावरती तेल घेतलेलं आहे साधारणपणे आपण दोन पड्या तेल इथे घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी पांढरे तीळ टाकलेले आहेत तर तीळ टाकल्यानंतर आपण व्यवस्थित केअरफुली राहायचे कारण हे तीळ पटकन फेसवरती उडू शकतात तर थोडं लांबूनच आपण वड्या त्यामध्ये टाकायच्या आहेत तर आता अशा प्रकारे मी वड्या इथे फ्राय करून घेते आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने नाहीतर आपण डीप देखील करू शकतो तर एका बाजूने वड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत आता मी दुसऱ्या बाजूने देखील फ्राय करून घेते आहे तर इथे वड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत त्या मी आता डिशमध्ये काढून घेते आहे तर अशा प्रकारे कोथिंबीर वडी तुम्ही देखील नक्की बनवून बघा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टिल देन बाय बी हॅपी अँड बी ब्राईट